नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची मुंबईतली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. आणि ती बातमी अशी आहे की मुंबईच्या बॉम्बस्फोटामधल्या दहशतवादी याकूब मेमनच्या बडा कब्रस्तानमधल्या कबरीचं सुशोभीकरण झाल्यानं खळबळ माजली होती. एका दहशतवाद्याच्या कबरीचं मजार बनवण्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाला खळबळून जाग आली आहे. आणि आता पोलीस प्रशासनानं तात्काळ हालचाली करत या कबरीवर लावलेले एलईडी लाईट काढण्यात आलेत. या कबरीवर सजावट करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची ही एक महत्त्वाची बातमी आणि ती आहे मुंबईतून आलेली बातमी. आपण पुन्हा एकदा बघतोय, मुंबई पोलिसांनी या कबरीवर ज्या पद्धतीनं लाईट्स लावलेले होते ते आता काढण्यात आलेले आहेत. बडा कब्रस्तानमधल्या कबरीचं सुशोभीकरण झाल्याचा आरोप होत होता आणि त्याच्यामुळे खळबळ माजलेली होती. याविषयीच्या सातत्यानं काय काय प्रतिक्रिया येतात त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. आणि दहशतवाद्याला अशा पद्धतीनं त्याच्या कबरीचं मजर करण्याचं वृत्त देखील न्यूज 18 लोकमतनं दाखवलेलं होतं आणि त्यानंतर या बातमीची दखल घेत प्रशासनाला यावर कारवाई करावी लागली आहे. उद्धवजी, 25 वर्ष महानगरपालिकेत तुम्ही बसलात, मग तुमच्या नाकाखाली महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही, आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे. आणि म्हणून दाऊदचे प्रचारक म्हणून आता तुम्ही काम करा. त्यापेक्षा पुढचा कार्यक्रम शिवसेनेने हाच घोषित करावा. पेंग्विन सेनेच्या, युवा सेनेच्या लोकांनी कबर बचाव कार्यक्रम घोषित करावा. आणि वाटलंच तर पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्ष, त्यांनी त्याचं नेतृत्व करावं. त्या बाबतीत आणि मुसलमानांच्या बाबतीत एवढा तिटकार आहे, तर आशिष शेलाळच्या असे अनेक फोटो आहेत. मौलाना पेढे भरवणारे, हे सगळं करणारे, त्यांच्या टोपी घालून, त्यांचं घालून बसलेले पण फोटो आहेत. मग तेव्हा तुमचं कुठलं संगणमत असतं? त्यामुळे शिवसेनाने कधी मुसलमानांचा राग नक्की केला आहे, पण तो देशाच्या विरोधात असलेला मुस्लिमांचा राग आहे. दरम्यान यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण बघणार आहोत. अमेरिका के सील कमांडोज ने जब उसामा बिन लादेन को मारा, उसे समंदर के अंदर गाड़ दिया गया. वजह यही है, इन लोगों के मजारे, इन लोगों को जहां दफनाया जाता है, वो किसी को मौका देती है रैलिंग पॉइंट बनाने की. तो सबसे पहले भाजपा को इसका जवाब देना चाहिए कि उन्होंने याकूब मेमन की बॉडी उसके परिवारजनों को क्यों दी, उसका उसकी मैयत, उसका फ्यूनरल बड़े पैमाने पर क्यों होने दिया, क्योंकि इसका राजनीतिक फायदा बीजेपी को मिलता है, ये बीजेपी का पाप है. आणि यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचीही प्रतिक्रिया यानंतर आपण बघणार आहोत. आपल्या सोबत भाजपचे नेते आमदार प्रवीणजी दरेकर सुद्धा आहेत. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर या मुद्द्यावरनं सध्या खूप गदारोळ माजलेला आहे. आपण भाजपचे आता गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत, तर मग आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात नेमकी कारवाई कशी होणार आणि काय स्वरूप असेल? एक लक्षात ठेवा, आता सरकार बदललेलं आहे आणि त्याच्यामुळं कारवाईच्या संदर्भातला तात्काळ बदलही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. खरं म्हणजे मागच्या सरकारचं सत्तेसाठी कुठल्या टोकाचं लांगूल चालन होतं हे पुन्हा एकदा या ठिकाणी या निमित्तानं दिसून येत आहे. मला वाटतं त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांचं उदात्तीकरण करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्तीशीच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी सत्तेत होते आणि त्याच्यामुळं मला वाटतं याला सर्वस्वी जबाबदार आज त्यांचं सरकार आहे. त्यावेळेला पालकमंत्री असलम शेख होते. असलम शेख, उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब यांचा सलोखा आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर होईल, सुरुवाती झाली. कारण आत्ताचं सरकार अशा प्रकारच्या दहशतवादी प्रवृत्तीचं उदात्तीकरण कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी चालवून घेणार नाहीत. सरकार त्या ठिकाणी सुमोटो पोलीस प्रशासन सरकार म्हणून त्या ठिकाणी ॲक्टिवेट झालंच, परंतु आम्ही राष्ट्रभक्तीनं प्रेरित असणारे कार्यकर्ते किंवा संघटनासुद्धा या संदर्भात राज्य सरकारला त्या ठिकाणी सांगणार आहोत, विनंती करणार आहोत की या संबंधातली जी जी जबाबदार लोक आहेत, मग ज्यांनी दुर्लक्ष केलं, ज्यांनी परवानगी दिली, ज्यांनी पाठीशी घातलं किंवा ज्यांना या ठिकाणी समजून येऊ दिलं नाही, या सगळ्या प्रकरणाचं सत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर यायला पाहिजे. कारण आपण बघाल की
हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, कारण ज्यांनी आज आपली मुंबई बेचऱ्या केलं, आयुष्य उद्ध्वस्त केलीत आणि अशा प्रकारच्या त्या दहशतवाद्याचं उदात्तीकरण, त्याला त्या ठिकाणी ग्लोरीफाय करणं, या त्या ठिकाणी हिंदुस्थानात कधी खपवू घेतलं जाणार नाही. सगळ्या मुद्द्यावर सरकारतर्फे कठोर कारवाई केली जाईल आणि यापुढे असे प्रकार घडू नये त्याची पुरेपूर काळजी या सरकारतर्फे घेतली जाईल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जावी, दोषींवर कारवाई करा, उगाच आरोप करत बसू नका अशी प्रतिक्रिया दिली आहे खासदार अरविंद सावंत यांनी. बघूयात ते काय म्हणाले. ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने त्याच्या घरात घुसून मारलं आणि त्याच्या प्रयत्नाचं किंवा त्याचं उदात्तीकरण होऊ नये, थडगं कोणी बांधून उदात्तीकरण करू नये म्हणून त्याच्या गळ्यात धोंडा बांधून समुद्रात बुडवून टाकला. मग हे जे हिंदुत्ववादी सरकार केंद्रात बसलं होतं आणि राज्यातही त्यांचा नेते देवेंद्र फडणवीस होते, तिथे मोदी साहेब होते, त्यांनी का त्या प्रयत्नाचं विल्हेवाट लावलं, त्यांना का दिलं, त्यांनी तुम्ही त्या प्रयत्न दिलं त्यांना, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. पहिलं याकूबच्या उदात्तीकरण शिवसेना, आम्ही मागणी करतो चौकशी करा आणि करा कारवाई जी काय करायची ती, पण उगाच शेपट्या आपटत बसायची नाही, साफ साफ म्हणून नका आपटू शेपट्या. त्यामुळे आम्हाला एकच या निमित्तानं सांगायचंय की शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि ठाकरे सरकार यांचा दुरान्वयानेही या सगळ्या गोष्टींशी संबंध नाही. उद्धवजींच्या महानगरपालिकेने आणि उद्धवजींच्या सरकारने हे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आणि विद्युतीकरण हा याकूब मेमनच्या कबरीचा एका अर्थाने गवगवा वाढवण्याचं काम हे तुकडे तुकडे गँगच्या दबावाखाली केलेलं आहे. ह्याच तुकडे तुकडे गँगच्या घोषणा आहेत, अफजल तेरे कातिल जिंदा है हम शर्मिंदा है. ती जी कब्रस्तान आहे ती पण त्या प्रायव्हेट ट्रस्टचीच आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये झालेल्या गोष्टी याच्यामध्ये काडीचा संबंध मुंबईचा नाही, मुंबई महानगरपालिकेचा नाही. यामध्ये काही ठिकाणी या ज्या ट्रस्ट आहेत मुस्लिम, त्या आपापल्या मुस्लिम लोकांच्या याला ते मदत करत असतात. इथे ना राज्य सरकारचा संबंध आहे ना मुंबईचा संबंध आहे. तुमचं सारं सरकार असताना तुमच्या सरकारमध्ये अशा घटना होतात, महाराष्ट्राची मान खाली जाणाऱ्या घटना होतात, महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी दुःख वाटेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेजींनी मागितली पाहिजे आणि सरकारने तर यांना शोधून काढलंच पाहिजे कोण कोण या घटनेमध्ये आहेत, कोण कोण या सौंदर्यीकरणाचे भागीदारी आहेत हे शोधून काढलं पाहिजे असं मला वाटतं. चारी बाजूनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती शाब्दिक घरफोडी सगळे वार करू नये. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची लोकप्रियता काही कमी होत नाही आहे, त्यांच्याकडे लोकांचा ओघ वाढलेला आहे, त्यांच्याकडे हिंदू संघटना सगळ्या त्यांच्या बरोबरीने जात आहेत हे बघितल्यानंतर ते बावचळले. मुळामध्ये ज्या पद्धतीने हा आरोप होतो आहे की ती बिनबुडाचा आरोप आहे हा लोकांना कळतो आहे. आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांनी एक महत्वाची माहिती दिली, कारण याकूब मेमनच्या कबरीवर असलेलं झाड 5 वर्षांपूर्वी कोसळलं होतं आणि त्यामुळे या कबरीचं नुकसानही झालं होतं आणि यामुळेच मेमन कुटुंबियांना या कबरीला मार्बल लावण्याचीच परवानगी कब्रस्तान ट्रस्टनं दिली होती. आणि यामध्ये लाईटिंगचा उल्लेख केला जातो, ती लाईटिंग जे बळीराजाच्या दिवशी लावण्यात आली होती आणि संपूर्ण कब्रस्तानमध्ये ती लावण्यात आल्याचं यामध्ये स्पष्ट होत आहे. आजूबाजूला असणाऱ्या काही भागातही अशाच पद्धतीनं लाईटिंग लावलं होतं पण पोलिसांनी आता ते हटवलं आहे. उन्होंने देश के लिए बहुत बड़ा नुकसान किया था, हम क्यों उनके लिए ये सारी चीजों की सुविधा देंगे. दूसरी बात, उस याकूब मेमन की कबर के अलावा
उसके अंदर 17 कब्र है। आप लोगों ने अगर जाके देखा होगा, और नहीं देखा होगा तो आप लोग जाके देखे। कोई पर्टिकुलर याकूब मेमन की कब्र नहीं है और कोई मजार या कोई दरगाह वगैरह बनाने का कोई प्रोविजन नहीं है। वो बाउंड्री के ऊपर पहले ब्लैक कलर का मार्बल था, जिसको निकालकर 5 से 7 साल पहले एक डैमेज हो गया था कि कब्र की मिट्टी बाहर आ रही थी। उसकी वजह से जो भी था, पेड़ का इश्यू था या जो भी था, तो उसकी वजह से उनके कुछ दूर के रिलेटिव है, उन्होंने एप्लीकेशन फाइल करने के बाद में उसको प्रोसेस को कंप्लीट किया। तो आप लोगों के चैनल के माध्यम से हम आप लोगों के अपील करते हैं कि ऐसी कोई बात नहीं है जिसको लेकर रूमर फैलाया गया है। आपसे रिक्वेस्ट है कि देश के माहौल को शांत बनाए रखे, और गणपति का त्यौहार है, अल्लाह आपको। जामा मशिदीचे चेयरमन खतीब यांची प्रतिक्रिया या संदर्भातली आपण बघितली, पण या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी केली जाईल असं कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। महामहिम न्यायमूर्ती महोदयांनी सारी बाजू ऐकल्यानंतर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ही कृती, हे पाप, हे फासावर लटकवण्या इतकं अतिशय गंभीर आहे, हे अधोरेखांकित केलं। आणि त्यानंतर जर काही लोक संविधानाचा अवमान करत असतील, हे विषारी विचार पोहोचवण्यासाठी त्याला अप्रत्यक्ष मदत करत असेल, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि माननीय गृहमंत्री मोदींनी याच्या चौकशीचे आदेश निर्गमित करण्याचा निर्णय केला। आणि आता बघणार आहोत इतरही बातमी, अमरावती मधली बातमी यानंतर आपण बघणार आहोत। कारण लव्ह जिहाद प्रकरणातील आता तरुणी सातारामध्ये सापडल्याचं कळत आहे। 6 तासांच्या पाठलागानंतर लोहमार्ग पोलिसांनी या संदर्भातली तपास मोहीम, आता त्याच्यामधलं हे यश म्हणावं लागेल, सातारा रेल्वे पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतलंय। यासाठी अमरावती पोलीस सातारामध्ये दाखल झाले होते। अमरावतीतली तरुणी बेपत्ता होती कालपासून, आणि मैत्रिणीनं दिलेल्या माहितीवरून ती सोहेल शहा नामक तरुणाच्या संपर्कात होती। खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणी काल आक्रमक पवित्रा घेतला होता, आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली। त्यानंतर सोहेल शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला आणि ती रेल्वेनं सातारा इथे जात असल्याचं कळलं। सातारा पोलिसांशी संपर्क साधून या मुलीला ताब्यात घेण्यात आलाय। साताऱ्यातून आणण्यासाठी अमरावतीचं पोलीस पथकही तिथे रवाना झालं। एसपी रेल्वेज तसेच एसपी सातारा त्यांच्याशी आम्ही संपर्क साधले। मी स्वतः त्यांच्याशी बोलले आणि त्यांना आम्हाला ट्रेन नंबर पण माहीत नव्हता। थोडीच माहिती होती की ती ट्रेनमध्ये प्रवास करत आहे आणि पुण्याच्या सताराच्या दिशेने जात आहे। पण त्या दोघे युनिट्सच्या आणि त्यांचे अधिकाऱ्यांच्या आम्हाला खूप सहकार्य मिळालं। आणि एका तासापूर्वी मला सातारा एसपी साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्या मुलीला आम्ही सुखरूप ताब्यात म्हणजे आमच्याकडे घेतलेले आहोत। जो लव्ह जिहादचा संशयित आरोपी होता त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतलं, आणि त्याच्यावरून जो काही शोध आणि जो काही तपास त्यांनी चालवलाय त्या तपासाला आज यश आलेलं आहे। काल रात्रीपासूनच त्यांना सुगावा लागलेला होता आणि मुलगी प्रवासामध्ये होती। मुलीला साताऱ्याला पाठवून पुढे तिथून गायब करायचं अशा तऱ्हेची यंत्रणा होती। फार नियोजनबद्ध पद्धतीने ही यंत्रणा काम करत असते, पण ही यंत्रणा पोलिसांनी हाणून पाडलेली आहे। पोलिसांना शोध लागला, पोलिसांना सातारा पोलिसांनी मदत केली, अमरावती पोलिसांना, रेल्वे पोलिसांनी मदत केली, आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ती मुलगी सुखरूपपणे आता साताऱ्याला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। ती मुलगी साताऱ्याला सापडलेली आहे, आणि हे यश, या मुलींना वाचवण्याचं यश हे फक्त बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे हे प्राप्त झालेलं आहे। दुर्दैवानं पोलिसांची भूमिका बोटछिपी होती, आणि म्हणून माझं पोलिसांना आत्ता माझी विनंती आहे, आग्रह आहे की आपण प्रोॲक्टिव भूमिका घ्यावी, या मुलींचं संरक्षण झालं पाहिजे याची भूमिका घ्यावी। आणि या आणि लव्ह जिहादच्याच आणखीन एका बातमीकडे आता आपण वळणार आहोत। कारण लव्ह जिहादमुळे अहमदनगरमधल्या श्रीरामपूर सध्या चर्चेत आला, आणि श्रीरामपूरमधला आणखीन एक धक्कादायक प्रकार तो म्हणजे मुस्लिम तरुणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणारा तरुण बेपत्ता झाल्याचं कळत आहे। त्याचा घातपात झाल्याचा संशय कुटुंबीय व्यक्त करत आहेत। या तक्रारीनंतर पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलं आणि तरुणाचा अजूनही काही ठावठिकाणा लागलेला नाही असं कळत आहे। आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचं कळल्यानंतर 30 ऑगस्टला त्यानं पुणे गाठलं होतं आणि घरच्यांना आपल्या मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्यात चाललं असं म्हटलं होतं। पुणे त्यांनी गाठलं आणि तेव्हापासून तो अजूनही घरी परतलेला नाही आहे। त्याचा कुठलाही ठावठिकाणा लागत नसल्यानं आता हिंदू संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे। तो म्हणे तिथून मग पळून गेली ती, त्याच्यानंतर पुन्हा घरी आली ती। घरी आल्यावर ते पुन्हा ते दम द्यायला लागले बहुत, त्याचं
मारून टाकू आम्ही आमकं फलानं बिस्तं. त्याच्यानंतर त्यांनी मग फुसलून पुन्हा तिकडं बोलवलं सुप्याला. मग तिथं नेल्यावर त्याला लगेच उचललं त्यांनी. उचलल्यावर मग त्याचा तपासच लागणार. त्याच्यानंतर त्यांना विचारलं तर ते म्हणे आम्हाला काय माहीत नाही, पण ते आरोपी पकडले पण आम्हाला काय अजून तपास लागणार. आज 9 दिवस झाले त्याचा तपास लागा ना. हां मग आम्ही काय करायचं आता? त्याचा तपास नाही लागला तर आम्ही आत्महत्या करणार. त्याही तर त्यांचा एक माणूस आमच्या ताब्यात आहे. हां तुम्ही जर हे माणसं काही तलवार कुराडी काढू राहिले यांनी लायसन काढलेलं आहे का? हां माझ्या मुलाचा एवढं त्यांच्या आरोपी त्यांच्या ताब्यात आहे माझ्या मुलाची अजून तपास लागा ना आम्ही काय करायचं? दीपक आणि माझे मामा हे रिक्षामध्ये बसले होते नाश्ता करत. तेवढ्यात त्या पोरीचा मामा आला. त्यांनी त्याचे फोटो वगैरे काढून घेतले. नंतर मी रिक्षात जाऊन बसलो, माझे फोटो वगैरे काढून घेतले. दीपकला शिव्या वगैरे द्यायला लागला. त्याला बाहेर बोलवून घेतलं. त्याच्या इकडं गावात फोन वगैरे करून मुलीच्या घरच्यांना खबर दिली का दीपक इकडं आला आहे, काय करू काय नाही. त्याला मारहाण करायला लागलं. मारहाण करून त्याला रिक्षात बस याला गाडीवर बसवलं आणि पोलीस चौकीत घेऊन जातो असं सांगून गायब केलं. आता 8 दिवस झाले. 5 दिवस आरोपी पकडून झाले तरीही काहीही माहिती बाहेर पडत नाही. याचा आमच्या लोकांना असा संशय की आमच्या मुलाचा काहीतरी घातपात झालेला आहे. कारण आरोपी ताब्यात असल्यानंतर वेळच लागायला नाही पाहिजे शोध लावायला. पोलीस प्रक्रियेत कुठेतरी उशीर होतो आहे याची जाणीव आम्हाला होते आणि तरी आम्ही संयम ठेवून आहोत. 2-3 दिवसात जर आम्हाला या काहीही याच्यातलं काहीही मार्ग दाखवला नाही प्रशासनाने तर आम्ही तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहोत. आता पुढची बातमी आपण बघणार आहोत यवतमाळमधली. कारण शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगुस वाढतोय. कारण एका टोळीनं बारमध्ये हवेत गोळीबार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बार मालकाला देखील त्यांनी बेदम मारहाण केली आणि हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची दृश्य आपण बघतोय. गुंडगिरीचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून आपण बघतोय. बारचालक लकी जयस्वाल यांनी या गुंडांच्या टोळक्याला बार बंद करण्याचं सांगितलं होतं आणि बिलाचे पैसे त्यांनी मागितले आणि यावरूनच यातली काही लोक संतापले आणि त्यांनी आधी जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर पोबारा केलाय. शहरात या सगळ्या टोळ्यांमध्ये सशस्त्र हल्ले आणि त्यांचा हैदोस वाढतोय आणि त्याच्यामुळे नागरिक मात्र दहशतीच्या छायेखाली आहेत. एक मोठी बातमी येते कोल्हापुरातून. कारण मोका कारवाईमध्ये कारागृहात असलेल्या आरोपीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात भरत गजगजे हा आरोपी कैदी होता आणि या कैद्यानं पहाटेच्या सुमारास कोठडीत खिडकीच्या गजाला कापडी पट्टीनं गळफास घेतल्याची माहिती मिळते. आणि पुढची बातमी एक धक्कादायक आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये पार्वतीच्या वेशात नृत्य करतानाच्या एका नृत्यांगनेचा मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना जम्मूत घडली आहे. इथे एक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी तिला हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर आयोजकांनी लगेचच धावाधाव करून तिला रुग्णालयात दाखल केलं पण हा प्रकार अत्यंत गंभीर होता कारण तोपर्यंत या नृत्यांगनेचा मृत्यू ओढवला होता. अत्यंत धक्कादायक प्रकार. हार्टअटॅकमुळे या नृत्यांगनेचा मृत्यू ओढवल्याची अत्यंत धक्कादायक घटना जम्मूमधली आपण बघतोय. जम्मूमधली ही दृश्य आहेत आणि एका कार्यक्रमामध्ये या नृत्यांगनेचा मृत्यू झाल्याची घटना सध्या समोर आली आहे. तिला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. आयोजकांनी धावाधाव देखील केली. हा परफॉर्मन्स सुरू असतानाच ती चक्कर येऊन पडल्याचं देखील आधी वाटलं होतं पण त्यानंतर तिचा मृत्यू ओढवल्याची माहिती सध्या कळते. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न करण्यात आले पण तोपर्यंत तिचं निधन झालं होतं. आणि आता बातमी आहे दिल्लीतून. कारण केंद्र सरकारनं ऐतिहासिक अशा राजपथाचं नाव बदललेलं आहे. नवी दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला कर्तव्यपथ असं नाव देण्यात आलं आहे. या कर्तव्यपथचं आज संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरणही पंतप्रधान करतील.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 28 फूट उंच पुतळा एका मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडामध्ये कोरलेला आहे. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन संचलन याच मार्गावरून होतं. ब्रिटिश राजवटीच्या काळात या मार्गाचं नाव किंग्स वे असं होतं. स्वातंत्र्यानंतर त्याचाच अनुवाद करून याचं नाव राजपथ असं करण्यात आलं होतं. पण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नेताजींच्या पुतळ्याचं देखील इथे अनावरण होणार आहे आणि त्याचबरोबर राजपथ अथवा कर्तव्यपथ या नावानं संध्याकाळपासून ओळखला जाणार आहे. आणि त्या बातमी आहे, 2 दिवसांपूर्वी प्रकाशबाबा आमटे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यात असलेल्या हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पात ते पोहोचले आहेत. त्यानंतर प्राण्यांशी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलेला आहे. आपल्याला माहिती आहे त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं आणि त्यांच्यावर पुण्यामध्ये ट्रीटमेंट देखील करण्यात आली होती आणि त्यानंतरचा एक भावुक व्हिडिओ शेअर झाला होता जेव्हा त्यांच्या सगळ्या सहयोगी आणि तिथल्या सगळ्यांनीच त्यांचं कसं स्वागत केलं. आणि प्रकाशबाबा आमटे यांचा आणखीन एक ओळख म्हणजे प्राण्यांशी त्यांचे असलेले मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध. आणि जेव्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रकाशबाबा आमटे अशा रीतीनं पोहोचले होते तेव्हा त्यांचं स्वागत तर इतरांनी केलंच, पण अशा रीतीनं हे संबंध देखील किती दृढ आहेत आणि त्या सगळ्यांनी देखील त्यांना किती मिस केलं हे या दृश्यांमधून दिसतंय. अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरचा गणपती दरवर्षीच आकर्षणाचा विषय ठरतो आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलंय. पुण्यातल्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोंजे गावामध्ये नानांचं फार्म हाऊस आहे आणि यावेळी नाना पाटेकर आणि अजित पवार या दोघांमधले जिव्हाळ्याचं नातं पाहायला मिळालं. कारण मनमोकळ्या पद्धतीनं त्यांनी गप्पा मारल्या आणि नानांच्या शेतामध्ये असलेल्या गोठ्यात देखील अजितदादांनी हजेरी लावली होती. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांनी नाना पाटेकरांचं घर, शेती आणि या सगळ्याच परिसराची पाहणी देखील केली. अजित पवारांनी घरच्या आवारामध्ये इथे वृक्षारोपणही केलं आहे. दोन वर्षानंतर उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचा आनंद कलाकारही घेत आहेत. मुंबई सेंट्रलच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य दिले तू मलाचे कलाकार विवेक सांगळे आणि पूर्वा फडके उपस्थित होते. राजवर्धन आणि वैदेहीला मिळत असलेलं प्रेम आणि मालिकेला मिळालेला प्रतिसाद याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. गणपती उत्सव आला, गणेशोत्सव सुरू झाला आणि इतकी पॉझिटिव्हिटी आली अचानक की खूपच प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय. आणि इथे आल्यानंतर, खरंच दारात आल्यानंतर ही मुंबई सेंट्रलच्या राजाची मूर्ती बघून तर अजून प्रसन्न वाटत. खूप मजा येते, 2 वर्षांनी पुन्हा हे सगळं अनुभवायला मिळत आहे. खरं तर मी हार्ड कोर मुंबईतला राहणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी सगळ्यात जास्त मिस केल्या होत्या. कसं एक सुनासुना वाटत होता सगळ्या गोष्टी, काही होत नाही आहे, यापुढे काही घडेल की नाही, या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. पण मनात एक आस्था होती बाप्पाबद्दलची, आधीसारख्या गोष्टी पुन्हा एकदा होणार आहेत आणि तेच पुन्हा झालं आहे. खूप मस्त वाटलं इथे आल्यावरती आणि मजा येते.